नमस्कार, माझ्या सर्व मित्रांनो, हा जो समोरचा व्हिडिओ दिसत आहे याच्यामध्ये जो अतिशय मोठा दगड हा माणूस सुतकी घनाने फोडतो आहे, हा व्हिडिओ सन्माननीय रवींद्र दाळुंकर साहेब सरपंच कवळा यांनी पोस्ट केलेला आहे. ते नेहमीच चांगलं काम करतात आणि असं काम करणाऱ्याला प्रोत्साहन देण्याची त्यांची जी हातोटी आहे अतिशय वाखाणीय आहे. त्याबद्दल मी रवी दाळुंकर साहेबाचं शिवार अभिनंदन करतो आणि त्यांनी असं चांगलं काम करत राहावं. पण हे बोलत असताना माझी ही जुनी आठवण जागृत झाली. मी सांगतो पहिल्या थोडा व्हिडिओ पहा, याचा देव आता तर या माणसाच्या हातात जो घन आहे त्याला सुतकी घन म्हणतात, कारण त्याच्या टोकाशी अगदी टोकदार लोखंडी सुटकी बसवलेली असते. आणि या सुटकीचा आणि माझा संबंध अतिशय मोठा आहे मिथुनच्या काळात, कारण हजारो किलोमीटरच्या लाईन्स जेव्हा आम्ही उभ्या केल्या पाडल्या, म्हणजे 33 लाईनपासून तर फोर रेल्वे केली आणि सबस्टेशन्स वगैरे ज्या ज्या ठिकाणी ब्लास्टिंग करतात नव्हतं, रोड ब्लास्टिंग, ओपन ब्लास्टिंग, त्या ठिकाणी असे मोठे मोठे दगड फोडण्यासाठी आम्ही सुटकी घर वापरत होतो. कारण ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आमच्याकडे आम्ही जिलेटिन वापरून ब्लास्टिंग पावडर वापरून खड्डे करत होतो 10,000 फुटाच्या वरपर्यंत. आणि सगळं ज्ञान होतं आम्हाला आणि हे खड्डे खोदायचं काम फार मोठा काळ आम्हाला करावं लागलं लाईन आणि सबस्टेशनच्या बांधकामाकरता. पण ज्या ठिकाणी बारू जिलेटिन वापरता येत नाही अशा ठिकाणी त्या सुटकी घनाशिवाय पर्याय राखणे आम्ही वदर मंडळींना बोलत नव्हते. आमचे डिपार्टमेंट माणसं ह्या सुटकी घर वापरण्यात ट्रेन होते. ही माझी एक आठवण. असो, आपला वेळ घेतला, माफ करा, थँक्यू. परत एकदा रवी दाळुंकर दाळुंकर साहेबाचे अभिनंदन आणि आभार. थँक्यू. पाहणी फावी बरोबर त्या कानापुढे पाळायचा. आणि आजकाल अशाच मेहनत करणाऱ्या तरुणांची आवश्यकता आहे. असो, थँक्यू.